नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला माहित आहे राज्यसेवा परीक्षेमध्ये कृषीच्या ज्या जागा आहेत तर त्या जागा ऍड होणार का नाही याच्या संदर्भात खूप मोठं कन्फ्युजन होतं आणि हे कन्फ्युजन एका जी आर मुळे होत होतं. ऑक्टोबर 2022 एक जी आर होता ज्याच्यामुळे हे पद जे होते कृषीचे मागणी पत्र पाठवून देखील एमपीएससीला ऍड करता येत नव्हते. तर तो एक थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता, तर तो आता दूर झालेला आहे. आणि याच माध्यमातून असं पण होऊ शकतं की आता कृषीच्या जागा डायरेक्टली राज्यसेवेमध्ये येतील आणि त्या मुलांसाठी पोर्टल मे बी ओपन होऊ शकतं आणि त्याच्यानंतर जे आहे तर ती राज्यसेवा एक्झाम होणार आहे. प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो, जेव्हा कृषी विभागाकडून 258 जागांचं मागणी पत्र आयोगाला पाठवण्यात आलं, आयोगाने ते रिटर्न करून दिलं. कारण की एक जी आर होता, त्या जी आर मध्ये असं म्हटलेलं होतं की पूर्व परीक्षेची जेव्हा जाहिरात येईल त्याच्यामध्ये जेवढे संवर्ग असतील तर त्याचे फक्त पदांची संख्या वाढू शकते, संवर्ग वाढवू शकत नाही. अशा पद्धतीचा जो जी आर होता तो पण आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर तो जी आरच आता जे आहे तर तो रद्द करण्यात आलेला आहे. तुम्हाला ते जे आहे तर ते हे दाखवतो बघा, हे तुम्हाला व्हाईट मध्ये दिसत असेल किंवा ब्लॅक मध्ये, म्हणजे दोन्ही बाजूंनी जे दिसत असेल ते बघू शकतात. तर इथं म्हटलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 4/8/2022 येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या 20/10/2022 म्हणजे 20 ऑक्टोबर 2022 परिपत्रकाद्वारे आयोगास मागणी पत्र पाठवण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. तथापि तांत्रिक कारणास्तव सदर परिपत्रक रद्द करण्यात येते. म्हणजे 20 ऑक्टोबरचं जे काही परिपत्रक होतं संवर्ग वाढीचं तर तेच आता रद्द करण्यात आलेलं आहे. तर ते याच्यात जो आहे तर ते आपल्याला इथं म्हटलेलं आहे. बघा हा हे जे आहे ना, बघा 20 ऑक्टोबर 2022 दिनांक 20 ऑक्टोबर 2022 हा जी आर आहे. आणि या जी आर मध्ये एक महत्वपूर्ण बाबी होती की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा असेल ज्याच्यामध्ये विविध संवर्ग असतील आणि महाराष्ट्र अराजपत्रित म्हणजे आपली कंबाईन असेल ही परीक्षा, हे तर आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. पुढे याच्यात एक म्हणजे हे हायलाइट केलेलं आहे आणि हे बघा याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता. त्यांचं काय म्हणणं आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत केलेल्या बदलाच्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करिता विविध शासकीय विभागाकडून पदभरतीची परिपूर्ण मागणी पत्र विहित कालावधीत आयोगास प्राप्त होणं आवश्यक आहे. मग हे काय म्हणणं आहे की विविध विभागांनी आयोगाला आपले मागणी पत्र सादर करावे. का सादर करावे, पुढे कारण दिलेले पूर्व परीक्षेकरता प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र गुणांची स्वतंत्र सीमारेषा निश्चित करण्यात येणार असून त्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षांचे आयोजित करण्यात येणार आहे. हे काही विशेष नाही आपल्याला. त्यामुळे बघा पूर्व परीक्षेकरिता पदांची जाहिरात विज्ञापित करतानाच संबंधित सर्व विभागाकडून परिपूर्ण मागणी पत्र प्राप्त होणे आवश्यक आहे. बघा काय म्हणणं आहे की पूर्व परीक्षेची जेव्हा जाहिरात येईल त्याच वेळी परिपूर्ण मागणी पत्र त्यांच्याकडे पोहोचणं गरजेचं आहे. जाहिरातीमध्ये एखाद्या संवर्गाचा पदाचा समावेश झाला नाही तर संबंधित संवर्गाचा आणि पदाचा समावेश नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार नाही व पुढील वर्षाच्या जाहिरातीपर्यंत संबंधित पदे विज्ञापित करता येणार नाही. हाच प्रॉब्लेम होता. म्हणजे आपली आय थिंक 30-29 डिसेंबरला जी आहे तर ती राज्यसेवेची जाहिरात आलेली होती 2023 मध्ये, तर त्यामध्ये कृषीच्या संवर्गाचा समावेशच नव्हता. मग हा जी आर काय सांगतो, समजा कृषीचा जी आर संवर्ग ऍड झालेला नसेल तर त्याची पदे ऍड होणार नाही. मग याच्यामध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल कृषीची जर एक जरी जागा ऍड झाली असती ना तेव्हा, तर आज आपल्याला ते 258 अचीव्ह करणं सोपं गेलं असतं. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की जर एखादा संवर्ग ऍड असेल तर त्याच्या जागा आपण वाढवू शकतो पण नवीन पद ऍड करू शकत नाही. तर तो एक महत्वाचा प्रॉब्लेम होता. आणि कृषी हा संवर्ग ऍडच होऊ शकत नव्हता कारण की त्याला हा संवर्ग त्यावेळी नव्हता ज्यावेळी ऍड दिली तेव्हा. त्याच्यामुळे याचे जे 258 जागा आल्या तर या जी आर नुसार असं होणार होतं की ते 2025 मध्ये जातील. मग आयोगाने याच्यावर काय सुचवलं होतं की आम्ही कृषीची वेगळी परीक्षा घेतो म्हणे राज्यसेवापेक्षा. मग ज्या जी आर मुळेच प्रॉब्लेम येत होता तर त्या जी आर वरच आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या मुलांनी आणि त्याच्यामुळे हा जी आर आता रद्द झालेला आहे. आणि याच्यामुळे आता कृषी संवर्ग हा राज्यसेवेमध्ये देखील ऍड होऊ शकतो अशा पद्धतीची तरतूद आता होऊ शकते. पण याच्यात आहे ना मित्रांनो आणखी एक म्हणताना आणखी एक लूप होल असं आहे की आयोगाने ट्विट केलं होतं 21 ऑगस्टला जेव्हा विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं जोरात की आम्ही कृषी संदर्भात एक वेगळी जाहिरात काढतो म्हणे जी राज्यसेवेत नसेल आणि त्याची परीक्षा आम्ही ऑक्टोबरमध्ये घेतो. मग आयोगाने हे 21 ऑगस्टचं जे ट्विट केलेलं आहे आयोगाला आता परत क्लॅरिफिकेशन द्यावं लागणार आहे नेमकं की तुम्ही कृषी संदर्भात काय करणार आहेत. जी आर रद्द झालेला आहे
तुमचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्यसेवेमध्ये, आणि मुलांची देखील आणि बाकीच्यांची देखील मागणी की वेगळी परीक्षा कशाला कंडक्ट करतात, ऑलरेडी तुम्ही पद याच्यात ऍड केलेली, तर कृषीच्या ज्या काही जागा असतील तर त्या सर्व जागा या राज्यसेवेच्या जाहिरातीत ऍड करून द्या, थोडीफार त्यांना मुदत द्या, आणि त्याच्यानंतर पुन्हा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जी आहे तर ती तुम्ही कंडक्ट करा. तर हा अशा पद्धतीने कृषीच्या मुलांसाठीच एक चांगली बातमी की त्यांचा आता राज्यसेवेत समाविष्ट होण्याचा जो मार्ग जो आहे तर तो आता मोकळा होऊन जाणार आहे. तर या संदर्भातीलच माहिती जी आहे तर ते आज आपण पाहिलेली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.